चला मग प्रॉब्लेम नंबर 10 सोडवायला सुरुवात करूया. तर काय म्हणते बघा, स्टॉक म्हणलेला आहे. सुरुवातीला आपल्याला स्टॉक घ्यावा लागेल ॲसेट साईडला. बघा इथं बॅलन्स शीट म्हणलेलं आहे ॲज ऑन 30 सप्टेंबर 2010, त्याच्या मृत्यूची तारीख इथे घ्यायची आहे. ॲसेट साईडला बघा स्टॉक आपण 40,000 इथे घेतलेला आहे. त्यानंतर बघा मशिनरी 115,000, सन्ड्री डेटर्स इनर कॉलममध्ये 42,500 आणि बँक बॅलन्स इनर कॉलममध्ये आपल्याला घ्यावं लागेल 42,500. ओके, ह्या तिन्हींची पण या तिन्हींचं पण पोस्टिंग आपल्याला ॲसेटला करून घ्यावं लागेल. या ठिकाणी बघा मशिनरी दिले 15,000 रुपये, इनर कॉलममध्ये घेतली आपण एक ओळ सोडली आहे. त्यानंतर बघा सन्ड्री डेटर्स इनर कॉलममध्ये घेतले 42,500, त्याला एक ओळ सोडली. आणि बँक बॅलन्स इनरमध्ये घेतला बघा आपण 42,500. ओके, त्याला पण आपण एक ओळ सोडलेली आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी ॲसेट बाजू संपलेली आहे. या ठिकाणी बघा सन्ड्री क्रेडिटर्स किती 37,500 सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी बघा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटर्स 37,500 इथं घेतलेले आहेत. त्यानंतर बघा रिझर्व फंड 44,000 इथं आपल्याला वाटावं लागेल तिघांना. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी बघा जनरल रिझर्व म्हटलेला आहे. हा जनरल रिझर्व 3:1:1 वाटावा लागेल 44,000 रुपये. मग या ठिकाणी एक्सला 3:1 आहे, तर त्याला आपल्याला द्यावे लागतील 44,000 मधले 2,400. त्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला वायला द्यावे लागतील 1:8,800 आणि झेडला पण 1:8,000 द्यावे लागतील 8,800 रुपये. ठीक आहे, या ठिकाणी रिझर्व फंड आपण वाटला. त्यानंतर बघा कॅपिटल तिघांचं घ्यावं लागेल आपल्याला. बघा ही जी कॅपिटल आहे ती घ्यावं लागेल आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉड फॉरवर्ड. एक्सला 45,000, वायला 72,500 आणि झेडला 41,000 रुपये द्यावे लागतील. त्यानंतर आपल्याला प्रॉफिट घ्यावं लागेल. इथं 30 सप्टेंबरपर्यंत त्याचा मृत्यू सांगितलेला आहे. तर आता पहिली ॲडजस्टमेंट काय सांगितले, तर आपल्याला प्रॉफिट काढायला सांगितलेलं आहे. प्रॉफिट आपण काढलं बघा या ठिकाणी. प्रॉफिट किती आला बघा बरं, या ठिकाणी प्रॉफिट 1,200 आपण काढलेला आहे. मग प्रॉफिटचं पहिलं पोस्टिंग कुठे करावं लागेल, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. नेहमीप्रमाणे प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट म्हणायचं 1,200 आणि त्याला 3-4 वेळी सोडायच्या, कारण त्यामध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲड करायचं आहे आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स मायनस करायचं आहे. तर चला मग या ठिकाणी पहिल्यांदा प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट इनर कॉलममध्ये घेतले आपण 1,200 रुपये. याचा सेकंड इफेक्ट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट फक्त झेडच्या कॉलममध्ये 1,200 रुपये. त्यानंतर बघा ॲडजस्टमेंट नंबर 2 आपल्याला गुडविल सांगितले. मग गुडविल आपण काढले बघा. बघा या ठिकाणी गुडविल किती काढलेलं आहे आपण, 15,300. मग या ठिकाणी गुडविलचं पहिलं पोस्टिंग होईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. या ठिकाणी बघा गुडविल म्हणलेलं आहे 15,300, ॲसेट बाजूला घेतलेलं आहे. त्यानंतर सेकंड पोस्टिंग होईल या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला बाय गुडविल अकाउंट म्हणले झेडच्या कॉलममध्ये 15,300. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 3 बघा, मशिनरी 97,500 सांगितली. मशिनरी या ठिकाणी 97,500 सांगितलेली आहे. तर बघा या ठिकाणी 97,500 एवढी किंमत मशीनची करायची आहे. तर आपल्याला दिलं बघा या ठिकाणी मशीन 1,15,000 आणि ती जर 97,500 जर आउटरला करायची असेल तर 17,500 कमी करावं लागेल. म्हणलेच रिव्हॅल्युएशन 17,500, आउटरला 97,500 येतील. आता हे 17,500 कमी झाले म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू मशिनरी अकाउंट 17,500. त्यानंतर बघा RDD किती सांगितले आपल्याला, 4,500 काढायला सांगितलेले आहे. तर या ठिकाणी बघा डेटर्स आपण घेतलेत 42,500, लेस RDD यातून वजा करायची 4,500 वजा केले तर आउटरला 38,000 रुपये येतील. मग हे 4,500 आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यावे लागतील टू RDD अकाउंट 4,500. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी 44,500 हे ड्रॉइंग्स आहेत, लक्षात घ्या. याचं पोस्टिंग आपल्याला करावं लागेल. पहिल्यांदा याचं पोस्टिंग आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला घ्यावं लागेल. तर चला मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इथं आपण काढलेलं आहे, त्याच्या डेबिटला गेलो आहे आपण. टू ड्रॉइंग्स अकाउंट म्हटलं झेडच्या कॉलममध्ये फक्त 44,500. आणि याचा सेकंड इफेक्ट आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बँक बॅलन्स जो घेतलेला आहे 42,500, त्यातून बघा ड्रॉइंग्स वजा करावं लागतील आपल्याला. मग बँक बॅलन्स म्हटले बघा या ठिकाणी इथं मायनस, इथं लहान अक्षरामध्ये म्हटले बघा, थोडीशी जागा नसल्यामुळं मायनस ड्रॉइंग्स म्हटलेलं आहे 44,500. मग हे 42,500 मधून 44,500 जर वजा केले बघा तर आउटरला मायनस 2,000 येतील. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे मायनस 2,000 रुपये येतील. तर ह्या मायनस 2,000 गोल करायचा, या ठिकाणी गोल करायचा आणि या 2,000 जी रक्कम आहे ती इथं ठेवायची नाही, लक्षात घ्या. त्याला गोल करायचा, इथं मायनस 2,000 म्हणायचं आणि त्याला गोल करायचा आणि हे 2,000 रुपये या लायबिलिटी साईडला घ्यायचे आणि त्याला म्हणायचं बँक ओव्हरड्राफ्ट 2,000 रुपये. इथं
परंतु आता या बाजूची बेरीज करत असताना हे दोन हजार इथं धरायचे या बेरजेत इथं या बाजूला लायबिलिटी साईडला. परंतु या बाजूची असेट बाजूची जर आपण बेरीज करतोय त्यावेळेला हे 2000 त्या बेरजेत धरायचे नाहीत. कळलं? हे जे 2000 रुपये आहेत हे 2000 रुपये या ॲसेटच्या बाजूमध्ये ॲड करायचे नाहीत. बेरीज इथं 2000 इथं धरायची नाही. हे 2000 सोडून उरलेल्या अमाऊंटची रक्कम जी आहे त्याची टोटल करायची. ओके, त्यानंतर पुढे जाऊया. या ठिकाणी इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग घ्यावं लागेल. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल बघा, या ठिकाणी 2460 घेतलं आहे. तर बघा, इंटरेस्ट ऑन कॅपिटल इथं सुरुवातीला ॲसेटला जावं लागेल आपल्याला. ॲसेटमध्ये इथं प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट इथं म्हणलेलं आहे, त्याच्यामध्ये प्लस इंटरेस्ट ऑन कॅपिटल 2460, दोघांची बेरीज 3660 येईल. याचा सेकंड इफेक्ट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल झेडच्या कॉलममध्ये 2460. त्यानंतर बघा, या ठिकाणी इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स पुढची ॲडजस्टमेंट आपल्याला त्यातच दिलेली आहे. बघा, 2225 आले. तर बघा, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स आपल्याला वजा करावं लागेल ॲसेटमधून. या ठिकाणी बघा, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटमध्ये 1200 आपल्याला हे वजा करावं लागेल त्यामधून. लेस इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग 2225 वजा केल्यानंतर आउटला 1435 येईल. याचा सेकंड इफेक्ट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट साईडला टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स झेडच्या कॉलममध्ये 2225. तर चला मग, या ठिकाणी पूर्णपणे प्रॉब्लेम संपलेला आहे. तर प्रॉब्लेम आपण आता क्लोज करूया. प्रॉब्लेम जर क्लोज केला तर या ठिकाणी बघा, माझ्या मते लॉस येईल 22000 रुपयाचा या बाजूला. म्हणजे ही बाजू जास्त येते डेबिट बाजू, रिव्हॅल्युएशन अकाउंटची किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटची डेबिट बाजू जास्त येते. 22000 मधून माझ्या मते इथे क्रेडिट साईडला वजा करायला काहीच नाही आहे. इथं चूक झालेली आहे, त्यामुळे इथं खाट मारलेली आहे. लक्षात घ्या, म्हणजे हे 22000 वरती घ्यायची, म्हणजे लॉस आला लक्षात घ्या. मग इथं लॉस आपल्याला वाटावं लागेल 22000 प्रमाणे, जो काही 3161 प्रमाणे. मग तो इथं घ्यायचा टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. एक्सला दिले लॉसमध्ये 13200, वायला दिले त्या लॉसमधले 4400 आणि झेडला दिले 4400. त्यानंतर या ठिकाणी एक्स वाय झेड या तिघांचे कॉलम क्लोज केले. तीच रक्कम आपण इकडे घेतली आणि या दोन्ही रकमेतून या दोन रकमा वजा केल्या, या रकमेतून ह्या तीन रकमा वजा केल्या आपण. तर इथं बघा, इथं एक्स आणि वायची जी रक्कम येते ती कॅपिटल आहे, ती उचलायची रक्कम आणि इथं लिहायची बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आणि ती रक्कम आउटला टोटल घ्यायची. किती येते बघा बरं, 135100. ओके, त्यानंतर बघा, इथं झेडचा कॉलम क्लोज केल्यानंतर बघा, 17635 ही अमाऊंट येते. इथं म्हणा टू एक्झिक्युटिव्ह लोन अकाउंट 17635 ही रक्कम उचलायची आणि इथं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घ्यायची एक्झिक्युटिव्ह लोन अकाउंट 17635. त्यानंतर बघा, या ठिकाणी बॅलन्स शीट जर आपण टॅली केली तर टॅली फिगर येईल बघा, 192235 192235. ओके, इथं बॅलन्स शीट टॅली होत असते. तर या पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सोडवून घेतलेला आहे. हा प्रॉब्लेम सर्वांनी तुमच्या वहीमध्ये सोडवून घ्यायचा आहे. या प्रॉब्लेममध्ये रिव्हॅल्युएशन अकाउंट आपण काढलेला आहे. इथं लॉस आला बघा 22000, इथं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काढलेला आहे, तिघांचा पण काढलेला. लक्षात घ्या, एक्स आणि वाय आणि झेडचा. या ठिकाणी झेडचा मृत्यू झालेला आहे आणि तो एक्झिक्युटिव्ह लोन अकाउंट किती आला इथं बॅलन्स 17635. इथं प्रॉब्लेममध्ये सांगितलं नाही आहे की त्याच्या एक्झिक्युटिव्ह लोन अकाउंटला ही रक्कम येणारी ट्रान्सफर करा, तरी पण आपल्याला ही रक्कम इथं ट्रान्सफर करायची आहे. लक्षात घ्या, ही रक्कम इथून काढली आणि कुठे घेतली, इथं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला एक्झिक्युटिव्ह लोन अकाउंट 17635 आणि टॅली फिगर आपण केली 192235 192235. या ठिकाणी बघा, ही बेरीज करत असताना, या ॲसेट बाजूची बेरीज करत असताना 40000 97500 38000 1435 आणि 15300 या पाच रकमांचीच बेरीज करायची आहे. हे 2000 इथं बेरजेमध्ये धरायचे नाहीत. लक्षात घ्या, लक्षात, हे 2000 आपण या बाजूला घेतलेले आहेत बँक ओव्हरड्राफ्ट म्हणून. आणि त्यामुळं ही सगळी म्हणजे 135100 37500 17635 आणि 2000 यांची बेरीज 192235 येते. लक्षात घ्या. आता या ठिकाणी हा प्रॉब्लेम संपलेला आहे. तुम्ही वहीमध्ये वर्किंग नोट गुडविलची करायची आहे. सस्पेन्स अकाउंटचा जो बॅलन्स आपण काढला प्रॉफिटचा तो इथं काढलेला आपण, ती पण वर्किंग नोट तुम्ही लिहून काढायची आहे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटलची वर्किंग नोट लिहून काढायची आहे आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगची. ओके, या ठिकाणी आपण थांबूया.